मोर्चा ठोक मोर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आज क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारला महाराष्ट्र बंद आंदोलन. रत्नागिरी चिपळूण मध्ये देखील बंदला मिळाला 100% प्रतिसाद. एरवी गजबजलेल्या बाजारपेठा देखील आज आपणाला सर्वत्र बंद पाहायला मिळाल्या. सर्वच व्यापारी वर्गाने या बंदला दिला उत्तम प्रतिसाद. व्यापारी वर्गाने आपापली दुकाने तसेच रस्त्यावरील सर्व वाहने आणि अत्यावश्यक गोष्टी वगळता सगळ्याच घटकातून मिळाला महाराष्ट्र बंदला उद्दंड प्रतिसाद. शहरातील बसस्थानकांवर देखील भयान शांतता पाहायला मिळाली. प्रवासाला निघालेली एसटी सुद्धा या बंद आंदोलनामुळे रांगेत उभी असलेली दिसली. मराठा क्रांती मोर्चाने दिलेली महाराष्ट्र बंदची हाक ही गावागावात पोचली आणि गावागावातून युवक युवती महिला पुरुष सर्वच वयोगटातील लोक एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हजारोच्या संख्येने रस्त्यावरती उतरले. मराठा क्रांती मोर्चाने आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी उभारलेले हे आंदोलन पुढे काय दिशा घेतं हे पाहण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे लागलेलं आहे. कृपया समाज बांधवांना एक नम्र विनंती आहे, आपल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे पहिल्यांदा प्रथम महिलांना तिथे संरक्षण करण्यासाठी त्यांना पुढे बसवा आणि नंतर पुरुषांनी बसा. लक्षात घ्या, सर्व महिलांना पुढे घ्या, सर्व महिलांना पुढे घ्या आणि त्यांना तिथे बसवल्यानंतर बाकीच्या लोकांनी बसायचं समाज बांधवांनी. रस्त्याच्या एक बाजूला कृपया स्वयंसेवक आणि
पहिल्यांदा महिलांना बसू द्या, यानंतरची प्रक्रिया लक्षात ठेवा. इथे आपण बसल्यानंतर आपल्याला निवेदन द्यायचं आहे, निवेदन महिला नेऊन देणार आहे. निवेदन दिल्यानंतर एक लक्षात आलो, सर्वांना विनंती, सर्व जे बॅरिकेड्स लावलेले पोलिसांनी त्याच्या एका बाजूला बसा. कृपया जे बॅरिकेड्स लावलेत ना त्याच्या एका बाजूला बसा, म्हणजे जरा योग्य पद्धतीने बसता येईल. बॅरिकेड्स लावले जरा पुढे सारखा, थोडं पुढे सारखा, आणि बॅरिकेड्स लावले त्याच्या एका बाजूला बसून घ्या. एक एक बाजू मोकळी ठेवा, ऍम्ब्युलन्स येण्याची शक्यता असते असं मला झाली त्याची, त्यामुळे एक बाजू मोकळी करून द्या आणि बॅरिकेडच्या या बाजूला बघा. प्राण साईडला, प्राण बाजूच्या साईडला आहे. क्रांती दिन आहे आणि क्रांती दिनाच्या मुहूर्तावरती आज मराठा क्रांती मोर्चाचं भव्य आणि दिव्य असं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मराठा मुक मोर्चा, मराठा ठोक मोर्चाने आज पुन्हा एकदा या ठिकाणी ठिय्या आंदोलन मराठा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. अखंड महाराष्ट्र बंद आहे आणि तसाच प्रतिसाद चिपळूणमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण चिपळूण अत्यंत कडक बंद होता, मध्ये एसटी स्टँड असेल किंवा इतर दुकानं असतील, कंपन्या असतील, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते आंदोलनाचे पडसाद आपल्याला उमटलेले दिसले आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा 100% प्रतिसाद या मोर्चाला दिलेला आहे. आणि म्हणूनच हे मोर्चा नेमकं याच्या पुढचं यांची काय प्रोसेस असेल, काय नेमकं यांचं पुढची भूमिका असेल याच्याबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपले सुधीर साहेब भोसले आपल्या समेत आहेत. त्यांना आपण विचारूया की नेमके तुमच्या आजच्या या मोर्चाच्या पाठीमागची भूमिका आणि याच्या पुढचा तुमचा प्रवास कसा असेल. मराठ्यांनी आतापर्यंत 58 मोर्चे काढले, ते सगळे शांततेत निघाले. शांततेत निघाल्यानंतर शासनाने काही योजना आमच्या म्हणण्याप्रमाणे जाहीर केल्या, पण त्या योजना जाहीर केल्यानंतर त्याची जी अंमलबजावणी असते ती शासनाने केलेली नाही आणि प्रत्येक योजनेमध्ये त्यांनी त्रुटी काढलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना त्या त्रुटी दाखवल्या आहेत. त्रुटी दाखवून देखील त्याची पूर्तता होत नसेल तर आमच्या समाजावरती होणारा हा अन्याय आहे. शासकीय शिक्षणाचं पर्व सुरू झालं
आणि शिक्षण भरती सुरू झाल्यानंतर मुलांना जी 50% फी सवलतीचा जो आरक्षण जाहीर केली होती शासनाने, ती फी सवलतीचा कुठल्याही इन्स्टिट्यूटला आणि कुठल्याही सरकारी शाळांना कॉलेजांना कुठलेही आदेश नसल्याकारणाने कोणत्याही शाळेने आणि कॉलेजने तसे आदेश मान्य करून न करता सर्व मुलांकडून पूर्ण 100% फी भरून घेतली. अशामध्ये काही गरीब मुलांचं फार मोठं नुकसान झालं आणि हे शासनाने फार मोठी चूक केलेली आहे. अशा प्रकारचा आक्रोश हा वाढत गेला. त्याच्यातच 73,000 लोकांची मेगाभरती शासनाने जाहीर केली, ती मुळात केली ही एक बंडलबाज म्हणजे एखादी फेक न्यूज त्या पद्धतीने त्यांनी केली आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये असंतोष निर्माण झाला. मराठा मुलांना असं वाटलं की आरक्षण असल्याकारणाने मेगाभरतीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि ह्याचा परिणाम आमच्या मुलांच्या भरतीवर होऊ शकतो, म्हणून मुलं भडकली आणि त्याच्यातच याच्या भडकण्यामागे जवळजवळ 30 मुलांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेली आहे. ही आत्महत्या शासनाने करायला लावलेली असल्यामुळे शासनावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, शासनाची ही जबाबदारी आहे आणि यामुळे शासनाचा आम्ही निषेध करतो. आणि याकरता 9 ऑगस्टचा आम्ही हा क्रांतीदिनी जे महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली, भारतामध्ये क्रांती झाली ती 9 ऑगस्टला झाली आणि मराठ्यांनी पण क्रांती केली ती 9 ऑगस्टलाच केलेली आहे. आणि ह्या क्रांतीदिनी आम्ही सर्व शहीदांना मानवंदना करून या ठिकाणी आम्ही ध्येय आंदोलन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि या सरकारला इशारा दिलेला आहे आम्ही की फडणवीस सरकार आहे हे सरकार जाती धर्मामध्ये जातींमध्ये भांडणं लावत आहे. मेगाभरतीच्या माध्यमातून त्यांनी इतर समाजाला ओबीसी आणि बाकीच्या समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये दुही निर्माण केलेली आहे. ओबीसींना वेगळ्या प्रकारचं आश्वासन द्यायचं, धनगर समाजाला वेगळ्या प्रकारचं आश्वासन द्यायचं, मुस्लिमांना वेगळ्या प्रकारचं आश्वासन द्यायचं, दलितांना वेगळ्या प्रकारचं आश्वासन द्यायचं आणि सर्वांची एकमेकांत भांडणं लावायची अशा प्रकारची भांडणं लावायचं काम सध्या हे सरकार करत आहे. त्यामुळे ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो. मराठा हा सर्व जाती धर्मांना घेऊन झालेला आहे. आरक्षण दिलं हे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं आहे, सयाजीराव गायकवाडांनी दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे सर्व झालेलं असताना देखील सरकारची भूमिका ही फार धोकादायक आहे आणि डिवाइड अँड रूल ह्या पद्धतीची आहे. त्यामुळे आम्ही निषेध करतो आणि ह्यासाठीच आम्ही हा मोर्चा सरकारला इशारा म्हणून दिलेला आहे. साहेब, एवढे मोर्चे मोठ्या संख्येने निघाले, अत्यंत शांततापूर्वक आपल्या सनसीर मार्गाने मोर्चे निघाले, शासनाकडे तुम्ही तशा प्रकारच्या मागण्या केल्यात, मात्र तरीसुद्धा शासन डोळेझाकपणा करत आहे, तुम्हाला वाटतं की शासन संवेदनहीन आहे किंवा कठोर आहे? हो, प्रचंड संवेदनहीन आहे, कारण शासनाची भूमिका याच्या अगोदर मुख्यमंत्री पंढरपूरच्या यात्रेच्या बाबतीत, वारीच्या बाबतीत त्यांनी जी एक भूमिका मांडली की हे वारीमध्ये साप सोडणार आहेत आणि वारीमध्ये दंगल घडवणार आहेत, म्हणजे एखाद्या परंपरागत चालू असलेल्या वारीला एखादा महाराष्ट्राचा जबाबदार व्यक्ती मुख्यमंत्री जर अशा प्रकारची वक्तव्य करत असेल तर हे सरकार संवेदनाहीन आहे. ह्या सरकार हे मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध आहे आणि या सरकार आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय देईल असं वाटत नाही. मग साहेब, तुम्हाला आजचा हा मोर्चा 9 ऑगस्टचा आहे, क्रांतीदिनाच्या दिवशी तुम्ही मोर्चा काढलेला आहे, याच्यानंतर सुद्धा या सरकारने तीच भूमिका आपली जर ठेवली तर पुढचा तुमचा काय निर्णय असेल? नाही, आम्ही सरकारने आम्हाला आता नोव्हेंबरपर्यंत मुदत मागितलेली आहे. सरकारने मागासवर्गीय आयोग तयार झालेला आहे. मागासवर्गीय आयोगाला जी काय इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे काय साधन सामुग्री द्यावी लागते ती त्यांनी आत्ता दिलेली नाही आहे, आता ती देणार असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी मुदत मागितली आहे. प्रकार आमचं जे आरक्षणाचा जो विषय आहे तो न्यायप्रविष्ट असल्याकारणाने आम्ही त्याच्यावरती जास्त भाष्य करू शकत नाही, परंतु मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल लवकरात लवकर देऊन विधानसभेचं अधिवेशन स्पेशल अधिवेशन बोलवून हा तिढा सरकारने लवकरात लवकर सोडावा म्हणून आम्ही त्यांच्याप्रमाणे आत्ताचा हा इशारा मोर्चा देऊ, त्यांच्या मुदतीप्रमाणे आम्ही देखील त्यांना मुदत देत आहोत आणि म्हणून तोपर्यंत आम्ही हा नोव्हेंबरपर्यंत मोर्चा स्थगित करणार आहोत. पण अलीकडं अनेक नेत्यांच्या मुखातून असं वाक्य येतं की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं जावं, अशा प्रकारच्या अनेक वल्गना किंवा अशा प्रकारची मतं मांडली जात आहेत, तर तुम्हाला काय वाटतं? हे सरकार मुळात संघ प्रवृत्तीचं आहे, मनुवादी प्रवृत्तीचं आहे आणि संघाची वृत्ती ही कायमच इथल्या आरक्षणाला आणि इथल्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाण्याची नसल्याकारणाने आर्थिक निकषावरती आरक्षण हे मान्य होणार नाही आणि ते सगळ्या समाजाला न्याय देणारं नाही हे त्यांना चांगलं माहिती असून सुद्धा देखील मुद्दा म्हणून बुद्धिभेद करण्यासाठी हे आर्थिक निकषावर आरक्षणाचं तुंबणं बाहेर काढतं सरकार आणि सर्व समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतं हे निषेधार्ह आहे. नक्की. तर हे होते सुधीरसाहेब भोसले यांनी आपल्याशी अत्यंत सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मी शाहिद खेरडकर, राजेश जाधवसह रत्नागिरीवन, धन्यवाद.